चंद्रपूर जिल्ह्यातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत आयुर्वेदिक वनौषधींची लागवड केली आहे। या माध्यमातून त्यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे आणि इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे। पाहूया याबाबतची एक यशोगाथा। चंद्रपूर जिल्हा म्हणजे धान, सोयाबीन, कापूस आणि तूर यांचं पीक घेणारा जिल्हा। जिल्ह्यातील या पारंपरिक पिकांमध्ये मेहनत जास्त आणि मिळकत कमी हे अगदी ठरलेलं सूत्र। त्यातही जंगली जनावरांच्या नुकसानीतून ही पिकं बचावली तर ठीक, नाहीतर नुकसानही ठरलेलं। अशा विषम परिस्थितीत चिमूर तालुक्यातल्या जांभूळघाट इथल्या एका प्रगतिशील शेतकऱ्यानं आयुर्वेदिक वनौषधींची लागवड करण्याचा अभिनव प्रयोग केला आहे। चिमूर इथल्या एका महाविद्यालयात प्राध्यापक असलेले डॉक्टर गजानन बनसोड यांच्याकडे 8 एकर वडलोपार्जित शेती आहे। मात्र जंगलालगत असलेल्या या शेतात वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे धान आणि तूर यासारखी पिकं फायदेशीर ठरत नव्हती, त्यामुळे डॉक्टर बनसोड यांनी कोरफड, काटेकोहळ, शतावरी, पांढरी हळद, महाभृंगराज, अनंतमूळ आणि कचोरा यासारख्या आयुर्वेदिक वनौषधींची लागवड केली। या पिकांची खतं, कीटकनाशकं आणि निगा राखण्याचा जास्त खर्च येत नाही, सोबतच या पिकांना वन्य प्राण्यांपासूनही कुठला त्रास होत नाही। तर आज जवळपास मला 2018-19 पासून मी याची लागवड केली, तर आज नाही म्हटलं तरी मला त्याच्यापासून 1 वर्षाला, म्हणजे आता जसं तुम्ही बघताय शेतामध्ये की काटेकोळा हा एक आयुर्वेदिक वनस्पती लावलेली आहे, तर याच्यापासून 1 वर्षामध्ये किंवा 4 महिन्याचे ते क्रॉप आहे, ते 4 महिन्यामध्ये 1 एकरमध्ये त्या शेतकऱ्याला जवळपास 2.5 लाख रुपयापर्यंत त्याचं उत्पन्न होत आहे। जर त्यांनी जर 2 ते 3 एकरमध्ये लावलं तर 3 एकरमध्ये जवळपास त्याला 15 लाखाचं किंवा 10 ते 15 लाखाचं उत्पन्न होत आहे। आणि खर्च जो आहे तो खर्च जर आपण बघितला तर 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येतो, म्हणजे त्याला शुद्ध जो नफा आहे तो शुद्ध नफा 6 ते 7 लाख रुपयापर्यंत त्याला 4 महिन्यामध्ये उत्पन्न त्याच्यामधून होऊ शकतो। डॉक्टर बनसोड यांनी या आयुर्वेदिक वनौषधींमध्ये शेवग्याची लागवड करून आपला उत्पादन खर्च देखील कमी केला। डॉक्टर बनसोड यांनी केलेला हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला आवर्जून भेट देत असतात। कृषी विभागानं देखील त्यांच्या या अभिनव प्रयोगाचं कौतुक केलं आहे। हा नवीनच प्रयोग आहे की ह्या शेतकऱ्याने केलेला एकमेव शेतकरी आहे की या चिमूरमध्ये की वन औषधी घेतलेली। इथे काय की वन्यजीवाचा खूप मोठा हे पिकांसाठी, की शेतकरी बोलतात की नवीन पीक घ्यायला गेलो तर आम्हाला जंगल जवळ असल्यामुळं जे वन्य डुक्कर असतील, इतर प्राणी असतील, त्यांचा त्रास आहे म्हणतात। पण इथे मी या 3 वर्षामध्ये पाहिलो की अल्वेरा असेल किंवा ह्या जे पीक आहे हे एक तर नवीन पीक आहे आणि काहीतरी जो जुना जो पीक पद्धती आहे त्याला सोडून ती नवीन पीक पद्धतीकडती गेलं प्रत्येक शेतकरी, तर यापासून ती उत्पन्न म्हणा किंवा त्यांचा आर्थिक वृद्धी चांगली होईल किंवा स्तर सुधारेल। आणि जो ह्या 3 वर्षामध्ये मी जो प्रॅक्टिकली पाहिलो तो निश्चितच इथे झालेला आहे, आणि याला जास्त करून ती म्हणजे वन्यजीवचा धोका कमी आहे। मागच्या 4 वर्षापासून हा प्रयोग सुरू असून यामधून डॉक्टर बनसोड हे वर्षाला 1 लाख रुपयांचं उत्पादन घेत आहेत। सोबतच त्यांनी उत्पादित केलेल्या वनौषधींवर प्रक्रिया करून अनेक आयुर्वेदिक औषधी आणि सौंदर्य प्रसाधनं तयार करण्याचा प्रकल्प देखील सुरू केलाय। त्यांच्या या उत्पादनांची उलाढाल आता 25 लाखाच्या घरात पोचली आहे, त्यामुळे त्यांचा हा अभिनव प्रयोग पारंपरिक पद्धतीनं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आदर्श निर्माण करत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी राम मिलन सोनकर, चंद्रपूर।